सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा औज आणि चिंचपूर बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने सोमवारपासून शहराला पुन्हा एकदा 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाण्यानं तळ गाठल्यानं आणि पाण्याची पातळी ही शून्यवत झाल्यानं सोलापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. शहराला सुमारे 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. दरम्यान औज बंधारा शून्यवत होण्यापूर्वीच उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी पालिका प्रशासनानं पत्रव्यवहार केला होता. मात्र पाणीपट्टी थकबाकीच्या वादात पाणी सोडायचं का नाही याबाबत संदिग्धता होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्यास सांगितलं होतं. याचबरोबर महापौर शोभा बनशेट्टी आणि आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी देखील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. अखेर हो न करत उजनी धरणातून भीमेच्या पात्रात पाणी सोडण्यात आलं. इकडं औज बंधारा कोरडा पडल्यानं शहराचा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन नागरिकांचे हाल झाले. अखेर उजनीतून सोडण्यात आलेलं पाणी हे औज बंधाऱ्यात दाखल झालं. शनिवारी औज तसंच चिंचपूर हे दोन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले. त्यामुळं आता सोलापूर शहराला पुन्हा एकदा सोमवारपासून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. यामुळं विस्कळीत झालेला पाणी पुरवठा हा पूर्ववत आणून शहरवासियांना पुरेशा दाबानं पाणी देण्याचा पालिका प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे.